नमस्कार हॅलो डॉक्टर या कार्यक्रमात मी डॉक्टर महेश चिटणीस सर्व सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करतो आहे आपल्याच्या कार्यक्रमाचा विषय आहे तो आहे संधिवात गुडघेदुखीवरती असणारे नवीन रोबोटिकचे उपचार आणि विषयी चर्चा करण्यासाठी प्रख्यात रोबोटिक सांधेतज्ञ असणारे म्हणजेच रोबोटिक जॉईंट रिप्लेसमेंट सर्जन असणारे डॉक्टर नरेंद्र वैद्य सर आपल्याच्या कार्यक्रमात सहभागी झालेत तर मी आपली सर्वात ओळख करून देतोय डॉक्टर नरेंद्र सरांची नमस्कार सर नमस्कार डॉक्टर नरेंद्र वैद्य सरांचा व्यक्तिमत्व केवळ भारतातच नव्हे तर आंतरराष्ट्रीय स्तरावरती प्रख्यात आहे विशेष करून नवीन नवीन स्वरूपाचे सांधेदुखीवरचे उपचार सर्वसामान्य रुग्णांपर्यंत पोहोचवण्यामध्ये त्यांचा सिंहाचा वाटा आहे या कार्यक्रमाच्या अनुषंगाने मला सर्वच प्रेक्षकांना सांगायचं आहे की खास करून सांधेदुखीवरच्या रोबोटिक उपचारांची सुरुवात डॉक्टर नरेंद्र वैद्यसरांच्या मार्गदर्शनाखाली लोकमान्य लोकमान्य हॉस्पिटलमध्ये सर्वप्रथम झाली भारतामध्ये आणि मला अर्जुन या कार्यक्रमाच्या माध्यमातून सांगायचं की आजपर्यंत त्यांनी दहा हजारून अधिक यशस्वी सांधेदुखीवरील रोबोटिक उपचार केलेले आहेत यशस्वी शस्त्रक्रिया केलेल्या आहेत सर अभिनंदन आपलं त्यासाठी आणि मला वाटतं कोणत्याही भारतीय डॉक्टरला अशी कामगिरी डॉक्टर नरेंद्र वैद्यसरांनी बजावलेली आहे विविध प्रकारचे राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय मानसन्मान देऊन त्यांना गौरवण्यात आलेलं आहे ह्याचबरोबरीने आपल्याला मणक्यांवरील उपचारसुद्धा आज लोकमान्य हॉस्पिटलमध्ये उपलब्ध आहेत आणि मला अजून सांगायचं वाटतं की खास करून डिस्क रिप्लेसमेंट आहे सर्वायकल डिस्क रिप्लेसमेंट हे सर्वप्रथम लोकमान्य हॉस्पिटलमध्येच झालं होतं त्यामुळे सांधेदुखी असो किंवा मणक्यांचे विकार असोत दोन्ही स्वरूपाच्या विकारांसाठी आपल्याला लोकमान्य हॉस्पिटलमध्ये ठोस उपचार उपलब्ध आहेत हे सर्व उपचार अर्थातच सर्वसामान्य रुग्णांना परवडणाऱ्या दरामध्ये उपलब्ध आहेतच पण त्याच्या पुढे जाऊन मला सांगायचं आहे की विशेष करून या कार्यक्रमाच्या अनुषंगाने सांधेदुखीच्या शिबिराचं आयोजन करण्यात आलेलं आहे अंतर्गत आपल्याला सवलतीच्या दरामध्ये कन्सल्टेशन आणि त्याचबरोबर बरोबरीने उपचार सुद्धा उपलब्ध होणार आहेत आणि लोकमान्य हॉस्पिटल आता संपूर्ण महाराष्ट्रात आपली सेवा देत आहे पुण्यामध्ये विशेष करून पिंपरी चिंचवड निगडी मित्रमंडळ स्वारगेट आणि त्याच अनुषंगाने आपल्याला खास करून एल एच एस एस म्हणजेच लोकमान्य हॉस्पिटल फॉर स्पेशल सर्जरी जे सेनापती बापट रोड या ठिकाणी आहे या ठिकाणी सेवा मिळणार आहेच पण ह्याच्या व्यतिरिक्त मुंबईमध्ये दादर ठाणे त्याच अनुषंगाने पश्चिम महाराष्ट्रासाठी कोल्हापूर ह्या ठिकाणी सुद्धा आपल्याला लोकमान्य हॉस्पिटल सेवा देत आहे विशेष ओपीडीज आपल्याला उत्तर महाराष्ट्रासाठी नाशिक जळगाव या ठिकाणी आहेत मराठवाड्यासाठी औरंगाबाद पश्चिम महाराष्ट्रासाठी कराड सांगली या ठिकाणी आणि कोकणसाठी चिपळूण खास करून लोकमान हॉस्पिटलचे डॉक्टर आता महाराष्ट्रात संपूर्ण सर्व जिल्ह्यांमध्ये सेवा देत आहेतच पण सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे सांधेदुखीच्या गुडघेदुखीच्या रुग्णांसाठी वरदान स्वरूपाचे असे रोबोटिक उपचार आणि त्याच अनुषंगाने इतरही विविध उपचार म्हणजे दुर्बिण लेझर आहे इंजेक्शन उपचार हे आपल्याला या ठिकाणी एकत्रितपणे एकाच्या त्याली मिळणार आहेत ह्या सर्व उपचारांचा फायदा घेण्यासाठी फक्त आपण कॉल करा पुढील नंबरवर जे स्क्रीनवरती आपण नंबर बघतात हे लोकमान्य हॉस्पिटलचा हेल्पलाईन नंबर आहे आपण फोन करू शकता अपॉइंटमेंट घेऊ शकता आणि ह्या सर्व उपचारांमध्ये असणाऱ्या सवलतीचा सा लाभ घेऊ शकता कार्यक्रमाच्या वेळेत असताना सर पुन्हा एकदा स्वागत कार्यक्रमात आपलं एकंदरीतच आपण आजच्या कार्यक्रमामध्ये रोबोटिक उपचारांविषयी जाणून घेणार आहोत पण तत्पूर्वी कशा रीतीने हे रुग्णांमध्ये परिवर्तन घडू शकता आपण लॅपटॉपच्या माध्यमातून बघूया काय सांगता येईल आम्हाला आज जर आपण बघितलं तर संधिवाताचे रुग्ण जे आहेत ते खूप जास्त प्रमाणावर आपल्याला समाजामध्ये दिसतात आणि बऱ्याच वेळेला आपला आजार जो आहे तो फार पुढं गेल्यानंतर अगदी शेवटच्या टप्प्यात गेल्यावर त्यांचं आपल्याकडं येत असतं की ज्यांना आपण आत्ता एक व्हिडिओ बघतोय त्याप्रमाणे त्यांना चालणंही मुश्किल होऊन जातं उठणं मुश्किल होऊन जातं अशा परिस्थितीत स्वतःची देखभाल करणं टॉयलेटला जाणं हे प्रॉब्लेम असतं तर अशा परिस्थितीमध्ये आधुनिक उपचारानंतर विशेषतः रोबॉटिक उपचारानंतर आपण पेशंट बघितलं तर, तर है आशा, आशा, अगदी व्यवस्थित चालू शकतात आणि त्यांना वेदनेपासून मुक्ती घेता येते असे अन असंख्य पेशंट समाजात आहेत विशेषतः आपण बघितलं अगदी ग्रामीण भागातले रुग्ण असोत शहरी भागातले असोत अशा डिफॉर्मिटीज म्हणजे वाकडेपणा त्यांना गुडघ्याला आणि याला येत असतो त्या प परिस्थितीमध्ये त्यांचं रोबॉटिक सर्जरी झाल्यानंतर त्यांच्या जीवनामध्ये पूर्ण अमूलाग्र बदल होतो आणि परत पूर्ववत त्यांची कामकाज सगळं चालू करता येतं वेदनेपासून मुक्ती होती तर असे अनेक आपल्याला रुग्ण दिसतात की जे प्रॉब्लेममध्ये ऑस्टिओर्थ्रायटिसमध्ये असतात तर yes. प्रायमरी ऑस्टिओर्थ्रायटिस म्हणजे आपण दोन पायावर चालत असल्यामुळं जी आपल्या गुडघ्याच्या हाडांमध्ये कुर्च्या असते किंवा जी कार्टलेज असतं ते झिजणं म्हणजे ऑस्टिओर्थ्रायटिस हळूहळू जसं असं आपलं चालणं वाढतं काही काही वेळेला वजन जास्त असतं बैठे काम असतं अशा परिस्थितीत असे या खुर्च्याला खड्डे पडायला लागतात त्या झीज होते आणि कालांतराने तो गुडघा त्याची हाडं एकला टच होऊन आपल्याला चालणं मुश्किल होतं पायाला बाक येतो आणि या परिस्थितीमध्ये रुग्णाला आपल्याला काही उपचाराची गरज लागते तर अशा पद्धतीने ऑस्टिओ प्रादुर्भाव खूप वाढलेला आहे हे चार स्टेप्स आम्ही ऑस्टिओ आर्थ्रायटिसमध्ये म्हणतो की प्रायमरी याच्यामध्ये जस्ट कार्टलेज मऊ व्हायला लागतं दुसऱ्या ह्याच्यात पातळ होऊन त्याचे धागे निघतात तिसऱ्या ह्याच्यात काही थोडे खड्डे पडतात आणि फोर्थ स्टेजमध्ये पूर्ण कार्टलेज निघून जातात असे चार टप्पे या ऑस्टिओर्थरायटीस किंवा गुडघे झिजल्यामुळं होत असतात तर संजीव संधिवातामध्ये सुद्धा हे कार्टलेज खराब होत असतं आणि अति वेदना रुग्णाला व्हायला लागतात येस आणि अशा जेव्हा वेदना होतात तेव्हा अर्थातच आपल्याला लोकमान्य हॉस्पिटल हे वन स्टॉप सोल्युशन देतं ज्याच्यामध्ये आपल्याला खास करून सुरुवातीच्या टप्प्यामध्ये औषधोपचार फिजिथेरपी इंजेक्शनसाठी स्पेशल डिपार्टमेंट आहेत त्या अनुषंगाने त्याच्यापुढे जाऊन जा दुर्बिण लेझरचे उपचार आहेत आणि गरज पडली तर रोबोटिकचे उपचारसुद्धा चौथ्या टप्प्यात ता आपल्याला मिळणार आहेत आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे हे सर्वसामान्य रुग्णांना परवडणाऱ्या दरामध्ये उपलब्ध आहे महाराष्ट्रात सर्वत्र पुण्यामध्ये चार सुसज्ज हॉस्पिटल आहेत मुंबईमध्ये दादर ठाणे त्याचप्रमाणे नाशिक जळगाव औरंगाबाद ह्याच्या व्यतिरिक्त खास करून कोल्हापूर कराड सांगली आणि चिपळूण या ठिकाणीसुद्धा तर जरूर लाभ घेण्यासाठी कॉल करा पुढील मुक्ती हे आपलं आहे सर आणि खरोखर एक आयुष्याची गुणवत्ता वाढवणारे असे हे उपचार आहेत वेगवेगळे काय काय उपचार वेगवेगळ्या टप्प्यामध्ये दिले जातात काय सांगता येईल पहिल्या टप्प्यामध्ये जेव्हा गुडघ्याचं चा दुखणं चालू होतं त्यावेळेला जनरली ती साधारण पस्तीस चाळीस वर्षा सुमारास आपल्याला हे दुखणं दिसू शकतं यात स्पोर्ट्स इंजुरीज असतात त्याला दुर्बिणीचे उपचार उपलब्ध असतात किंवा आता रिजनरेटिव्ह मेडिसिन किंवा ज्याला आम्ही नी जॉईंट प्रिझर्वेशनचे उपचार म्हणतो या प्रकारे आपल्याला ते उपचार केले जातात की ज्याच्यामध्ये आपण बघितलं दुर्बीण लेझर ह्याचे उपचार आहेत आपण आत्ता जी स्लाईड बघतोय यामध्ये लेझर वाटे गुडघ्याचे जे कार्टलेज खराब व्हायला लागले ह्याला कम्प्लिटली आपल्याला स्मूथ करता येतं त्याला कॉब्लेशन असंही म्हणतात किंवा आपल्याला कार्टलेज रिइम्प्लांटेशन करता येतात की ज्याला रिजनरेटिव्ह मेडिसिनमध्ये आपल्याला वेगवेगळ्या भागाचं जे गुडघ्याचं कार्टलेज खराब झालेलं आहे त्याच्यामध्ये आतमधलं का दुसऱ्या भागाचं कार्टलेज काढून त्यात कार्टलेज इम्प्लांट करता येतात की जेणेकरून आपल्याला रिजनरेट करता येतं कार्टलेजला आणि हे उपचारामुळं आपल्याला गुडघ्याचा सांदा वाचवता येतो हे सर्व उपचार दुर्बिणीद्वारे होतात की ज्यामध्ये आपण आत्ता बघतोय की खराब झालेला जो पॅच आहे गुडघ्याचा तो पॅच आहे तो त्याच्या क्युरेट करून त्यामध्ये कार्टलेजच्या सेल्सचं इम्प्लांटेशन केलं जातं त्याला ए सी आय असं म्हणतात आणि त्यामध्ये पूर्णपणे कार्टलेज परत आपल्याला स्मूथ असं तर तयार करता येऊ शकतं अर्थातच ह्या रिइम्प्लांटेशन किंवा ए सी आय ज्याला स्टेम सेल्स असं आपण वेगवेगळ्या नावाने संबोधतो हा उपचार साधारणतः ऑर्थरायटीसच्या दुसऱ्या ते काही काही वेळेला तिसऱ्या टप्प्यात होतो परंतु जेव्हा सांधेचा प्रॉब्लेम हा चौथ्या टप्प्यात जातो त्यावेळेला जॉईंट रिप्लेसमेंट ह्याला पर्याय राहत नाही की जे अत्यंत सुसज्ज अशा केंद्रात करावं ज्याच्यामध्ये निर्जंतुकीकरण पूर्ण असलेलं झिरो फिल्ट्रेशन बॅ बॅक्टेरिया ऑपरेशन थेटर असणारे किंवा पूर्णपणे हवेचा जो दाब येतो पॉझिटिव्ह प्रेशर व्हेंटिलेशन असल्या लॅमिनर फ्लोच्या ऑपरेशन थिएटरमध्ये हे उपचार केले जातात जेणेकरून इन्फेक्शन किंवा जंतू संसर्ग याचा रेट झिरो पर्सेंट असतो आणि सक्सेस रेट वाढतो आणि आता रोबॉटिक सारख्या तंत्रज्ञान प्रणाली ज्या आहेत त्यांनी आपल्याला अचूकता याच्यामध्ये प्रचंड प्रमाणात वाढते येस आणि हेच अचूकता असल्यामुळे अनेक रुग्णांनी याचा फायदा घेतलेला आहे आणि त्यांच्या आयुष्यात परिवर्तन घडलेलं आहे ते सांधेदुखी गुडघेदुखीपासून मुक्त झालेले आहेत अशा काही रुग्णांचं आपण मनोगत आजच्या कार्यक्रमात ऐकणार आहोत त्यातल्या पहिल्या रुग्णाचं आपण मनोगत ऐकूया कशा रीतीने त्यांच्या आयुष्यात परिवर्तन घडले आपण बघूया प्रत्यक्ष स्क्रीनवरती पश्चिम इधर ही पुन्हा तो मेरा प्रॉब्लम था एथेटिस का बीस साल से को चलने के नहीं होता था दोनों घुट्टे में बहुत पेन होता था मैं वॉकर लेके चलता था तो अभी मुझे पता चला कि लोकपन हॉस्पिटल आकूटी में इसका ऑपरेशन होता है डॉक्टर बुद्ध सर बुद्ध के पास तो अभी तीन महीने पहले मैंने ऑपरेशन कराया तो अभी मेरे घुट्टे के पेन चला गया है अभी बिना वॉकर से आराम से चल सकता हूँ तो इसीलिए डॉक्टर वैद्या ने लोक हॉस्पिटल को हॉस्पिटल के मैं आवाज नहीं हूँ येस आपण बघितलं कशा रीतीने त्यांच्या आयुष्यात परिवर्तन घडलं आणि त्यांना पुन्हा एकदा आयुष्य जगण्याचा आनंद हालचालीचा आनंद चालण्याचा आनंद मिळालेला हे सर्व रोबोटिक उपचारांमुळे शक्य झाले काय सांगता येईल रोबोटिक उपचारांविषयी आम्हाला पूर्वी जेव्हा जॉईंट रिप्लेसमेंट सर्जरी केली के, के जायची त्यामध्ये आम्हाला हाडांमध्ये रॉड्स लावून त्याच्यानंतर त्याच्यातलं बरंच हाड कापून लिगॅमेंट रिलीज करून असं करायला लागायचं आता रोबोटिक प ह्याच्यामध्ये पूर्णपणे सांदा जो आहे तो आपल्याला मॅप करता येतो म्हणजे प्रत्येकाचा सांदा हा वेगळ्या प्रकारचा असतो त्याच्यात मॅपिंग म्हणजे सेन्सर्सने जसं जसं आम्ही त्याच्यावर चांद्यावर मॅपिंग करतो तसं त्याची एक रिअल टाईम व्हर्च्युअल इमेज म्हणजे पूर्णपणे त्याची प्रतिकृती कम्प्युटरवर तयार होते आणि ज्या प्रमाणात डिफॉर्मिटी आहे तेवढंच हाड फक्त सरफेस हाडाचा हा जसं आपल्या कोरीव काम असतं म्हणजे स्कल्पचरिंग म्हणतो त्यांनी केलं जातं म्हणजे हाडात रॉड्स वगैरे लागत नाहीत किंवा हाडाचा खूप भाग कापायला लागत नाही आणि केवळ जेवढा भाग खराब आहे तेवढाच आपल्याला बदलता येतो जेणेकरून सर्व नॅचरल पार्ट्स आपल्याला प्रिझर्व्ह ठेवता येतात आत्ता आपण बघतोय ते पार्शलनी रिप्लेसमेंट किंवा गुडघ्याचा एकच कप्पा बदलण्याची शस्त्रक्रियाचं ॲनिमेशन आत्ता बघितलं आपण अशाच प्रकारे आपल्या आपल्याला वेगवेगळे जे आता मी टी व्हीवर आता ह्याच्यावर स्क्रीनवर जे दाखवतोय ते रोजा किंवा दुसऱ्या प्रकारचा रोबॉट आहे की ज्यामध्ये रोबॉटिक आर्म जो आहे तो अचूकपणाने जेवढं हाड खराब झाले तेवढाच सर्जनला वापरून आपल्याला तेवढाच पृष्ठभाग हाडाचा आहे काही मिलीमीटर भाग हाडाचा हा आपल्याला तिथला साफ करता येतो त्याला विशिष्ट शेप देता येतो आणि त्याच्यावर इम्प्लांट लावता येतात या सगळ्या गोष्टींमुळे हाडाची लिगॅमेंटची आपल्याला त्याला वाचवता येतं हे सगळं झाल्यामुळं रक्तस्राव कमी असतो पेशंटला ऑपरेशनचं पेन कमी असतं आणि ते झाल्यानंतर पेशंटला लवकर मोबिलाईज करता येतं आता एक पेशंट मी दाखवतो आहे ह्यांना ॲक्सिडेंटनंतर पाय वाकडा झालेला होता पूर्ण पाय वाकडा आहे त्यांना चालताना काठी घेऊन चालायचे चालायला चाला लागते आणि डिपेंडन्सी आलेली आहे म्हणजे वेदनेमुळं दुसऱ्यावर अवलंबून राहिलेले आहेत ऑपरेशन यांचं रोबॉटिक पद्धतीने केलं जातं केलं गेलं ज्याच्यात फक्त एक वीस मिनिटात ऑपरेशन होतं आणि पेशंटला लगेचच दुसऱ्या दिवशी आपल्याला ह्याच्यामध्ये चा चालवता येऊ शकतं तर अशा पद्धतीने वेगवेगळे रोबॉट्स हे चारही जनरेशनचे रोबॉट लोकमान्य हॉस्पिटलमध्ये आहेत हा नॅव्हिओ हो, रोबॉट हा सेकंड जनरेशनचा होता ह्याच्यापुढं बाकी कोरी किंवा आहेत पेशंटच्या गरजेनुसार रोबॉट बघितला जातो आता मगाशी सांगितल्याप्रमाणे आपण बघतोय की याची रिअल टाईम थ्री डायमेन्शनल प्रतिकृती कम्प्युटरवर तयार होती की जेणेकरून आपल्याला कळते की त्या गुडघ्यामध्ये डिफेक्ट किती आहे मग इथं कुठे इमॅजिनेशनला असं काही गरज लागत नाही सर्जनवर डिपेंडंट नसतं सर्जनच ऑपरेशन नस करतो पण सर्जनला एक अत्यंत विश्वासू मदतनीस म्हणून आपल्याला रोबॉट काम करतो आणि त्याप्रमाणे आपल्याला एकदम ॲक्युरेटली रिप्लेसमेंट करता येतं तर अजून एक पेशंट आपण बघतोय आत्ता की ज्यांना चालताना पायाला प्रचंड बाक आलेला आहे काही पावलं टाकणंही फार मुश्किल झालेलं आहे आणि एक वॉकरच्या साह्याने अक्षरशः खुरडत त्यांचं आयुष्य त्यांना काढायला लागतंय ऑपरेशन त्यांचं दोन्ही गुडघ्याचं रोबॉटिक पद्धतीने एकत्र केलं गेलं आणि त्या ऑपरेट केल्यानंतर आता विदाऊट वॉकर इंडिपेंडंटली स्वतःची स्वतः सगळी कामं वेदनेशिवाय करू शकत आहेत असे असंख्य रुग्ण असतात विशेषतः सिनियर सिटीजन आपण बघतोय बऱ्याच वेळेला पेशंटला बाकीचे त्रास पण असतात डायबेटीस आहे हार्टचे प्रे प्रॉब्लेम्स आहेत पायाला प्रचंड बाक आलेला आहे असे आता एक आपण पेशंट बघतोय की ज्यांचं दोन्ही गुडघ्याचं रोबॉटिक सर्जरी केली गेली पायाचा जो चा डिग्रीचा बाक होता तो सरळ झाला हेच पेशंट व्यवस्थित चालू शकत आहेत हेच पेशंट आता जिण्याचा चढ उतार करू शकतात म्हणजे जे आजोबा दुसऱ्यांवर अवलंबून राहिलेले होते ते आता प्र प्रत्येक गोष्ट स्वतः स्वतः करू शकतात इवन टू व्हीलर सार चालवण्यासारखी जी कामं दैनंदिन जीवनात आज सगळ्यांना अगदी तरुण माणसापासनं ते सिनियर सिटिझन्सला पण लागतात ह्या सगळ्या गोष्टी करू शकतात पेशंट स्वतः बागकाम करणे किंवा त्यांच्या लिजरली काम आहेत तीसुद्धा अगदी खाली बसून करू शकतात त्यांना स्टूलवर चढणे उतरणे अशा सगळ्या प्रकारची कामं ते करू शकतात जेणेकरून त्यांना त्यांच्या आयुष्याच्या सेकंड इनिंग मध्ये आयुष्याचा सगळा परत आनंद घेता येऊ शकतो तर ही रोबोटिक सर्जरीची कमाल आहे आणि त्याच्यामुळे आपल्याला पेशंटला जॉय 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 ऑफ 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 मोशन मोशन ही परत देता येऊ शकते आपण हे बघितलं की कशा रीतीने नरेंद्र वैद्य सरांनी सांगितल्याप्रमाणे आपल्याला मिळवता येणं शक्य आहे त्यामुळे कोणत्याही स्वरूपाची सांधे असो असतो सांधेदुखी म्हटलं की गुडघेदुखी डोळ्यासमोर येतेच पण त्या अनुषंगाने खुब्याचा सांधा म्हणजे हिप जॉइंट झाला फ्रोझन शोल्डर सारखी समस्या किंवा विविध कारणांनी उद्भवणारी सांधेदुखी म्हणजे आमवात रुमेंट अर्थ्राइज गाऊट अँकलोझिंग स्पॉन्डिलेटिस तापानंतरची सांधेदुखी करोना नंतरची असणारी सांधेदुखी किंवा चिकनगुनियासारखे आजार सोरासीस नंतरची सांधेदुखी ह्या सगळ्यासाठी सर्वोत्तम उपचार आपल्याला लोकमान्यमध्ये उपलब्ध आहेत लोकमान्य हॉस्पिटल जे पुणे या ठिकाणी आहेत पण त्याच अनुषंगाने मुंबईमध्ये दादर ठाणे नाशिक जळगाव त्याचप्रमाणे खास करून कोल्हापूर कराड सांगली चिपळूण महाराष्ट्रात सर्वत्र सेवा मिळणार आहे आपल्याला तर जरूर ह्या उपचारांचा लाभ घेण्यासाठी कॉल करा पुणे नंबरवर संपर्कासाठी जर आपण स्क्रीनवरती बघत आहे त्या कार्यक्रमाच्या अनुषंगाने शिबिर असणारे सांधेदुखीच्या रुग्णांसाठी जे अंतर्गत आपल्याला सवलतीच्या दरामध्ये कन्सल्टेशन आणि उपचार आहेत तर जरूर कॉल करा पुढील नंबरवर संपर्कासाठी जे आपण स्क्रीनवरती बघतात या अनुषंगाने आपण अजून एका रुग्णाचं मनोगत हो ऐकूया बघूया त्यांच्या आयुष्यात कसं परिवर्तन घडलंय लोकमान्य हॉस्पिटलला भेट दिल्यानंतर الحمد لله في الفترة الماضية حصل لابني حادث هنا في مدينة بونا وسيارة وتم إسعافه لهذا المستشفى आहेत आणि त्यांचं तेही अनेक परदेशातून रुग्ण लोकमान्य हॉस्पिटलला भेट देण्यासाठी येत असतात मला आवर्जून सांगायला सुटतं आणि एवढंच नाही तर डॉक्टर्सही ट्रेनिंगसाठी येत असतात आपण पुढच्या रुग्णाचं मनोगत आहे बघूया त्यांच्या आयुष्यात कसं परिवर्तन घडलंय लोकमान्य हॉस्पिटलला भेट दिल्यानंतर वन इयर बिफोर मेरे राइट हिप जॉइंट का टोटल रिप्लेसमेंट हुआ बिफोर ऑपरेशन मुझे लिम्पिंग होता था और हिप जॉइंट पेन भी था मूवमेंट में पेन होता था सोने पेन होता था उसके बाद मैं डॉक्टर बैद से मिला डॉक्टर बैद ने कहा नहीं इट इज़ पॉसिबल और मैं आपका चेंज करूँगा चेंज किए उसके बाद से जो है सो आफ्टर ऑपरेशन तीन दिन के बाद ही मैं जो करने लगा और अभी तो मेरी यह स्थिति है मैं बहुत अच्छा ढंग से चल सकता हूँ येस आपण हे बघितलं की त्यांना हे पुन्हा एकदा चालण्याचा आनंद मिळालेला आहे सर हे शक्य झालेलं अर्थातच रोबोटिक उपचारांमुळे काय काय ॲडव्हान्टेजेस आहेत त्याचे सांगा आम्हाला आणि अजून काय सांगता येईल रोबोटिक सर्जरीमध्ये सगळ्यात महत्त्वाचं ॲडव्हांटेज म्हणजे हाडांमध्ये रॉड्स वगैरे बसवायला लागत नाहीत जे पूर्वी बसवायला लागायचे आणि ज्यामुळं फॅट एम्बॉलिझम आहे हृदयविकाराचा धोका आहे ह्याची शक्यता बरीच वाढायची आता प्रिसिजन सर्जरीमुळं आपल्याला फक्त सरफेस मॅप करून तेवढंच बदल राहतं आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे या टोटल प्रिसिजन आल्यामुळं म्हणजे पॉईंट वन मिलीमीटर म्हणजे मिलीमीटरच्या मिली 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 दहाव्या भागापर्यंत प्रिसिजन येतं त्यामुळं पेशंटचा सा जो सांधा आहे तो परफेक्ट जसा पाहिजे तसा लावता येऊ शकतो पूर्वीच्या पद्धतीमध्ये अठ्ठावीस ते तीस टक्के सांधे आहेत ह्याच्यामध्ये आउटलायर्स असायचे असे विविध वे, वे, वे शोध निबंध जगभरात प्रसिद्ध झालेले आहेत म्हणजे दर चार सांध्यामध्ये एका सांध्याला आपल्याला पाहिजे तशी अलाइनमेंट देता यायची नाही पण आता हे सगळं आपल्याला रोबॉटिक सर्जरीमध्ये टाळता येतं आणि जसा सांधा आपल्याला बसवायचा तसा प्रिसाजली वा लावता येतो आणि या प्रिसिजनमुळं आपल्याला अजून एक सगळ्यात महत्त्वाचा फायदा जो होतो तो म्हणजे सांध्याचा टिकाऊपणा सांध्याचा टिकाऊपणा जो आहे तो ह्याच्यात ॲक्युरेट सर्जरीमुळं जवळजवळ वीस पंचवीस वर्षाच्या वर आपल्याला आप सांध्याचं आयुष्य मिळू शकतं जेणेकरून बहुतेक सिनियर सिटिझनसाठी तो शेवटचाच उपाय ठरतो परत परत काही करण्याची गरज आपल्याला त्यात लागत नाही येस आपण हे जाणून घेतलं की कशा रीतीने हे विविध स्वरूपाचे उपचार आता आपल्याला उपलब्ध आहेत लोकमान्य हॉस्पिटलमध्ये ज्यात सुरुवातीच्या टप्प्यामध्ये दुर्बिण लेझरचे उपचार आहेत नंतर आपल्याला रोबोटिक उपचार मिळणार आहेत आणि अर्थातच गुडघे दुखीच्या बरोबरीने हिप जॉइंट आपल्याला कोरोनानंतर खराब झालेली दिसतो एव्हीएन सारख्या आजारामध्ये आपण एक हिप जॉईंटची एव्ही बघूया स्क्रीनवरती सर हिप जॉईंट सध्या खूप प्रमाणामध्ये आपल्याला त्याचे रुग्ण दिसतात खुब्याच्या सांधेदुखीचे काय सांगते आम्हाला मला याविषयी हिप जॉइंटचा सांधा हा आपला बॉल आणि सॉकेटचा सांधा असतो की ज्याच्यामध्ये आपल्याला मांडीच्या हाडाचा बॉल हा कमरेच्या हाडाच्या सॉकेटमध्ये जॉईंट होतो आणि तो काम करत असतो त्याचा रक्तपुरवठा कमजोर असल्यामुळं कुठल्याही कारणाने रक्तपुरवठा था थांबला उदाहरणार्थ स्टिरॉइड्स घेतले गेले किंवा कोविडसारखा आजार होऊन गेला असला तर ही रक्तवाहिनी बंद पडते स्टिरॉइड घेतले ड्रिंक्स बेशुमार प्रमाणात घेतले गेले तर ह्यामध्ये तो खुब्याचा सांदा येतो अवॅस्क्रोनेक्रॉसिस म्हणजे हाडाच्या पेशी मृत पावतात आणि त्यावेळेला आम्हाला सांध्याचं सांधेरोपण करण्याची आवश्यकता लागते या चांदेरोपणामध्ये हिप रिप्लेसमेंटचे बरेच रुग्ण हे तरुण असतात आणि त्या तरुण रुग्णांमध्ये आपल्याला हे हिप रिप्लेसमेंट करायला लागू शकतात एक ही एक महिला आहे की ज्याच्या दोन्ही खुब्यांचा संधिवाद त्यांना झाला होता आणि त्यामुळं त्यांना चालणं किंवा आज... दैनंदिन सांसारिक रिस्पॉन्सिबिलिटीज सगळ्या पार पडणं हे अवघड होत होतं ह्यांच्या दोन्ही रिप्लेसमेंट झाल्यानंतर त्यांचं चालणं पूर्ण नॉर्मल होऊन गेलेलं आहे ह्याच्यामध्ये कम्प्युटर असिस्टेड रिप्लेसमेंट करता येऊ शकतं की जेणे ॲक्युरसी वा एकदम चांगली होऊन जाते पायाची लेंथ ॲब्स्युल्युटली एक, एक इक्वल होऊन जाते फक्त चालणंच नव्हे तर खाली बसणं उठणं अशा सगळ्याच प्रक्रिया जिना चढणं उतरणं अशा सगळं त्या करू शकतात जेणेकरून त्यांना वेदनामुक्ती तर होतेच परंतु परत मोबिलिटी फुल मिळून जाते जेणेकरून त्यांच्या स्वतःच्या पर्सनल फॅमिली किंवा जॉब रिस्पॉन्सिबिलिटीज ज्या आहेत त्या सगळ्या परत करू शकतात तसं हिप रिप्लेसमेंटमध्ये सुद्धा आता प्रचंड ॲडव्हान्टेज आले आहेत हायफ्लेक्स हिप जॉईंट्स पण उपलब्ध आहेत आणि तंत्रज्ञान खूप प्रगत झालेलं आहे येस आपण हे बघितलं कशा रीतीने हिप जॉईंटच्या रुग्णांसाठी म्हणजे खुब्याच्या सांधदुखीसाठी हे सर्वोत्तम स्वरूपाचे उपचार उपलब्ध आहेत आणि मला वाटतं एक खरोखर वैद्यकीय क्रांती घडल्या असं म्हणायला हरकत नाही रोबोटिक उपचारांमुळे आणि हे सर्व सर्वसामान्य रुग्णांना परवडणाऱ्या दरामध्ये लोकमान्य हॉस्पिटलमध्ये आज उपलब्ध आहे डॉक्टर नरेंद्र विद्यासरांच्या मार्गदर्शनाखाली संपूर्ण महाराष्ट्रामध्ये ओपीडीज आहेत लोकमान्य हॉस्पिटलच्या त्याचप्रमाणे चार सुसज्ज हॉस्पिटल पुणे या ठिकाणी आहेत दादर मुंबई या ठिकाणी आहे ठाणे कोल्हापूर आणि या व्यतिरिक्त नाशिक जळगाव औरंगाबाद औरंगाबाद चिपळूण त्याचप्रमाणे कराड सांगली सर्वत्र लोकमान्य हॉस्पिटलचे से डॉक्टर सेवा देण्यासाठी जात असतात त्यामुळे ग्रामीण भागातल्या रुग्णांसाठी विशेष करून वरदान स्वरूपाचे असे उपचार उपलब्ध झालेले आहेत आणि विशेष करून गृहिणींसाठी सुद्धा या अनुषंगाने आपण आता एका रुग्णाचं मनोगत की कशा रीतीने त्याच्या आयुष्यात परिवर्तन घडलंय खास करून लोकमान्य हॉस्पिटलला भेट दिल्यानंतर माझं नाव दीपक कृष्णराव वैद्य माझं वय एकोणसाठ वर्ष आहे साधारण चार वर्षापासून मला गोडग्याचा त्रास होत होता इथे आल्यावरती डॉक्टर माने यांनी पण मला ते खूप छान प्रकारे समजून सांगितलं आणि इथले इन्शुरन्सची फॅसिलिटीज पण खूप छान आहे सगळं सगळा स्टाफ खूप कोऑपरेटिव्ह आहे आणि त्याच्यामुळे इन्शुरन्सच्या याच्यामध्ये असल्यामुळे सरांनी पण ते ऑपरेशन्स वगैरे व्यवस्थित झाल्यावरती त्याचे आम्हाला पेमेंट्सही काही भरावे लागले नाही कॅशलेस प्र माझं ऑपरेशन झालं आपण हे बघितलं कशा रीतीने लोकमान्य हॉस्पिटलमध्ये आज सर्व सेवा अत्याधुनिक रोबोटिक उपचार उपलब्ध आहेत पण त्याचबरोबर लोकमान्य हॉस्पिटल सर्व इन्शुरन्स कंपन्यांच्या विमा कंपन्यांच्या पॅनलवर आहे सर्व सरकारी निमसरकारी योजनांच्या पॅनलवरती आहे सेंट्रल गव्हर्नमेंट हेल्थ स्कीमवरती अशा विविध सेवा आज आपल्याला लोकमान्यमध्ये मिळत आहेत सर मला वाटतं ही फार महत्वाची गोष्ट आहे आणि खास करून स्त्रियांना वरदान स्वरूपाचे उपचार हे आहेत कारण स्त्रियांमध्ये गुडघेदुखीचं प्रमाण जास्त दिसतं काही पेशंट पण आपण बघूया पटकन काय सांगता येईल याविषयी अगदी बरोबर आहे स्त्रियांमध्ये आपण जर बघितलं सिनियर सिटीजन स्त्रिया आहेत त्या आपले आजार आहे तो बरेच वर्ष एक आपण व्हिडिओ पण बघूया आता बरेच दिवस अंगावर काढतात कारण त्यांना भीती असते की त्यांच्यावर सगळं कुटुंब अवलंबून आहे आणि तो आजार इतका वाढतो की चालणंही फार मुश्किल होऊन जातं आता ह्या आजी आहेत त्यांनी बरेच दिवस अंगावर काढलेले आहे आपण बघितलं तर गुडघा कम्प्लिटली अनस्टेबल झालाय लूज झालाय आणि त्यामध्ये त्यांची पडण्याची शक्यता पण आहे यांच्या दोन्ही गुडघ्यांचे रोबॉटिक सर्जरी केल्या गेल्या आणि आपण ऑपरेशन नंतर जस्ट एक महिन्यात बघितलं त्यांचे वॉकर काठी सगळं गेलेले आहे आणि एकदम कॉन्फिडेंटली पेनलेस त्यांचं वॉकिंग झालेलं yes, आहे अशा असंख्य रुग्णांना त्याचा फायदा होऊ शकतो आपण हे जाणून घेतलं आता डॉक्टर नरेंद्र वैद्य सरांकडून की कशा रीतीने अशा असंख्य रुग्णांना त्याचा फायदा होऊ शकतो जाता आमच्या प्रेक्षकांना काय सांगाल आता कुठल्याही स्टेजमध्ये गुडघेदुखीच्या रुग्णांना अत्यंत अत्याधुनिक असे उपचार शिल्लक आपल्याला उपलब्ध आहेत की अगदी पहिल्या दुसऱ्या स्टेजमध्ये रि इम्प्लांटेशन रिजनरेशनचे उपचार असो स्टेम सेलचे असो किंवा दुर्बिण लेझरचे असो आणि त्यानंतर त्याच्यामध्ये लागलं तर रोबॉटिक रिप्लेसमेंट असे अत्याधुनिक उपचार आहेत जे अत्यंत कमी वेळामध्ये पेशंट परत रिहॅबिलिटेट होतो त्यामुळे जनरली आपण आपल्या आजाराला लवकर टॅकल केलं पाहिजे आणि त्याप्रमाणे आपल्याला या उपचारांचा फायदा घेऊन पेनलेस मोबिलिटी आयुष्यात परत आणली पाहिजे असं मला वाटतं मला वाटतं एक मुलाचं मार्गदर्शन डॉक्टर नरेंद्रवादी सर यांनी आजच्या कार्यक्रमात केलेलं आहे सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे सांगितल्या रुग्णांसाठी शिबिर आहे आणि खास करून त्याचा लाभ घेण्यासाठी आपल्याला कॉल करायचा आहे पुढील नंबरवर संपर्कासाठी जो आपण स्क्रीनवरती बघतात लोकमान्य हॉस्पिटल आता संपूर्ण महाराष्ट्रात सेवा देत आहे तर जरूर कॉल करा पुढील नंबरवर संपर्कासाठी जो आपण स्क्रीनवरती बघतात सर आपण आमच्या कार्यक्रमात सहभागी झालं आणि कामुली महाराष्ट्रांचे के प्रश्न केलं त्याबद्दल मनपूर्वक आभार धन्यवाद धन्यवाद विकासाचा ध्यास म्हणजे दन्य